एवरीवन, सो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुण्याचे स्पेशल वडापावची रेसिपी. कारण आज आमच्याकडे आलेले आहेत काही पुण्याचे गेस्ट आणि ते म्हणजे माझे मावस असू लागतात. तर मी सगळा व्लॉग हा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, सो प्लीज स्किप नका करू. आणि आत्ता मी चालली आहे वडापावसाठी लागणारा सामान आणायला, जे आमच्या घराच्या अगदी जवळ डीमार्ट आहे, मी तिथं चाललेली आहे. सो पूर्ण हा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, सो प्लीज डोंट स्किप अँड शेवटपर्यंत बघत राहा. आणि चला तर आता मग जाऊया आपण जे काय सामान लागते ते आणायला. तीर्था पाकिस्तान, तुम कहाँ जा रहे हो? मैं कोचिंग जा रहे हैं. अच्छा, तो आपको बता आज घर में क्या बनने वाला है स्पेशल मेन्यू? क्या भाजी? नहीं, क्या बनने वाला है? मुझे नहीं पता. वड़ा पाव. यस, तो आपको अच्छा लगता है वड़ा पाव? हाँ. आपकी तीनों की कंपोज बॉक्स दिखाओ. नाही, अशीच दाखवा, अशीच दाखवा. तुम्हाला कोणी गिफ्ट केली? तर बाहेर जायचं म्हणजे सगळ्यात आधी आम्हाला ग्रंथुला इकडे तिकडे करून जावं लागतं. तर आता आम्ही ग्रंथुला दिलंय भाऊजींकडे. सो हे आहे माझे सगळ्यात लहान भाऊजी आणि यांचं नाव अथर्व भाऊजी आहे. आणि हेच आमचे आजचे स्पेशल गेस्ट आहे. तर यांचीच मम्मी म्हणजे माझी मावस सासू आज बनवणार आहे स्पेशल वडे. काय भाऊजी, एक्सायटेड? नक्की. चला तर मग आता आम्ही चाललो आहे काय काय सामान आणायला. सो सोबत राहा आणि ग्रंथुला आता आम्ही थोडंसं हे करून जाणार आहोत. ठीक आहे, ओके, सो स्टे ट्यून. तर आता आम्ही येऊन गेलो आहे डीमार्टमध्ये. खूप जवळ आहे म्हणजे अगदी घराच्या 5-10 मिनिटं जवळ आहे. आणि आज इतकी गर्दी नाही आहे. तर नेहमीचा माझा पार्टनर जे त्यांचे फ्रेंच क्लासेस अटेंड करतायत शॉपिंग करता करता. आणि मी इथं बाहेरच आहे आणि वहिनी ऑलरेडी मध्ये जाऊन पोचल्या आहेत. सो चला, माझा नंबर आला आहे. आता मी पॅक करते माझी पर्स. हे बघा, मुलं माझ्या पर्सवर काय करून ठेवते. फोर पॅक्स ॲटलीस्ट. आणि कोणतं म्हणता तुम्ही? हे लहान झाले. हो, हे हो, हे पोरांसाठी चांगलं आहे. किती घेऊ? 3 पॅक्स ओनली. आणि प्रियंका बस एक ते घेऊन घे ब्राऊन ब्रेड. हो, बस हो, बस इनफ आहे. हां, बटर पिझ्झा हो, बटर पिझ्झा. प्रियंका ह्या साईडला आहे. अच्छा, त्या साईडला आहे का? हो, घे मला. हो, घे. तर यामध्ये तर आमचे सगळ्यात मेन दोघींचे फेवरेट आहे, माझे कुरकुरे आणि वहिनींचे लेस. तर आता आम्ही करतो आहे बिल. आणि आज अजिबात गर्दी नाही आहे, म्हणजे विदिन हाफ आवरमध्ये आम्ही सगळं आमचं शॉपिंग जे आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. तर आता आमचं ऑलमोस्ट सगळं सामान घेऊन चाललं झालेलं आहे. आणि आम्ही आता अर्धा तासामध्ये फ्री झालो आहे, है ना वहिनी? हो, कारण की अजिबात गर्दी नव्हती आज. आणि तर आता आम्ही इकडनं जाणार आहे पेट्रोल भरवायला. सो बाय बाय डीमार्ट. आणि हा जवळच इथे पेट्रोल पंप आहे, सो आधी आम्ही पेट्रोल भरू आणि मग पुढे जाऊ. हां, तर आता मम्मी आणि मावशी गेलेत बाहेर.
सो त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बटाटे उकडायला लावून द्या. तर आम्ही 2 किलो किती लावलेत वहिनी बटाटे? 2 किलो. तर आम्ही 2 किलो बटाटे उकडायला लावले आणि आता तुम्हाला वहिनी फ्रेंच मधनं सांगतील की आम्ही काय लावलं उकडायला. तर वहिनी प्लीज. काय कळलं? नाही ना, मला पण काही कळत नाही. हा शिकताय फ्रेंच आणि हिंदी नाही, मराठी नाही, इंग्लिश नाही, तर आम्हाला आता हल्ली फ्रेंच ऐकायला मिळतं घरामध्ये. सो आम्ही लावलेत बटाटे, आपलं मराठीच बरं, बटाटे लावलेत. हॅलो, तर प्लीज भेटा माझ्या मावस सासूबाईंशी. हाय. तर मावशी, काय बोलणार आहे तुम्ही आज? आज मी बटाटे वडे, त्याला म्हणतात आलू वडे. आलू वडे आणि हिंदीमध्ये आलू वडे आणि पुण्याचे बटाटे वडे स्पेशल रेसिपी आहे आमच्या मावसासूबाईंची. आणि हे आहेत आमचे काका आणि ह्या आहेत आणि ह्या आहेत आमच्या छोट्या सासूबाई आणि मम्मी. आता एक सेकंड मम्मी पण येतील. सांगायचं आणि ह्या आहेत सासूबाई. सो आम्ही सगळे मिळून, पूर्ण फॅमिली मिळून आज बनवणार आहोत बटाट्यावड्यांची पार्टी. सो स्पेशल मेड बाय मावशी. तर चला बनवूया आलू वडे. मावशी, आपण काय काय घेणार आलू वड्यांसाठी? आलू वड्यांसाठी आपण मिरची, आलं आणि लसूण. आलं त्याच्यामध्ये आपण ते नाही टाकणार आहे. हां, 1.5 किलो आलूला किती, 1.5 किलो बटाट्याला किती मिरच्या घेणार आहे? ह्या खूप तिखट वाटतात मिरच्या, हिरव्या असल्यामुळे ह्या थोडा कमी घेऊ. ठीक आहे, म्हणजे आपण एवढ्या मिरच्या घेणार आहे आणि एवढे कांदे घेणार आहेत आपण. कोथिंबीर पण ऍड करायची मावशीच्या? नाही नाही, ती बारीक चिरून. तर आता मी 1 किलो बटाट्यासाठी घेतलेला आहे कमीत कमी 10 ते 15 मिरच्या. आम्ही कांदे घेतलेले, किती कांदे घेतले मावशी आपण? 4-5 कांदे. हा, 4-5 कांदे आम्ही घेतले आणि आता आम्ही त्याला मस्तपैकी फोडणी देऊन घेणार आहोत. सो फोडणी देण्यासाठी पूर्ण बारीक करून घेतलं ना मावशी आपण? पूर्ण मम्मी हिंग कुठे? मम्मी हा हिंग आहे, खूप स्ट्रॉंग असतो इकडचा हिंग, त्यामुळे तसं बांधून ठेवावं लागतो पॅकेजच्या मध्ये. आता मी ऍड केला याच्यामध्ये हिंग. त्यानंतर आता आम्ही घातले याच्यामध्ये थोडस हळद. आता ऍड करतोय आम्ही कांदा. मग ते बटाटे झाले असतील का? नाही, बारीक करायला लागतील. बारीक केलं, बारीक मावशी. आता काय करताय? आपण केलेलं मिरची, आलं, लसूण आपण टाकतो. आपल्याला तिखट लागतं म्हणून त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये घालतोय, म्हणजे हे चांगलं परतून घ्यायचं. हा, म्हणजे ते छान लागतं बघा. तर आता इथं झालेले आहेत आमचे बटाटे, उकडले गेलेत ना? हो, उकडले. आणि मसाला आपण पूर्ण परतवला होता, तो मसाला आम्ही सगळ्यांना याच्यामध्ये टाकून घेतला. लिंबू पिळायचा आहे. आपण किती लिंबू पिळतो याच्यामध्ये? अर्धा लिंबू पिळतो ना. आणि हे तर आम्ही मुलांसाठी साधं वालं काढलंय आणि हे आमच्यासाठी स्पायसी वालं.
व्यवस्थित आपण याच्यामध्ये सोडा टाकला ठीक आहे. आता आमचं हे तयार नाही, हे चिकन खाणार आहे. तर आता इथं आम्ही लाबण ठेवलंय तेल. हे पुण्याला असेच मिळतात ना भाजी? हे असेच असतात. तर आम्ही टाकलेला आहे फर्स्ट बटाटा वडा. मिशन इज सक्सेसफुल. पाववाडा म्हणजे मावशी आली तू कामावर लावून दिलं मावशीला खायचे होते ते एक दोन करून दिलं असेल ते सांगितलं असं असं करायचं. मावशी 100 पैकी 100 मार्क. आवडलं का तुला गणू? कसं आहे? कसं आहे गणू? बाकी सांगशी तर कसं आहे? तर आता वाजले आहेत रात्रीचे 10 आणि मी आता चालली आहे आशाला सोडायला घरी. तर आशा कसं राहा आज कधी? बहुत अच्छा. सो गणू आ रहा है वीडियो गणू तेरा वीडियो चल रहा है गणू. सो आता आशा तो घर येऊन गेलाय. अशी होती आजची संध्याकाळ जी खूप छान गेली. तर बाय बाय गुड नाईट.